नमस्कार, मी श्रेय चंद्रकांत थोरात. सेव्हन्थ माय ठाणे शॉर्ट फिल्म अँड आर्ट फेस्टिवल फोर्थ रायझिंग स्टार अवॉर्ड मला मिळालेला आहे आणि याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या अवॉर्डसाठी नॉमिनेट केलं आणि थँक्यू मला अवॉर्ड दिल्याबद्दल. ऍक्च्युली ऍक्टिंग म्हणजे अभिनय हे 6 ते 7 वर्षापूर्वी चालू झालं माझ्या आयुष्यामध्ये. जेव्हा माझे बाबा गडकरी रंगरथनला गेले होते तेव्हा त्यांनी गंधारचं तिथे बोर्ड वाचला, म्हणजे बॅनर वाचला, ऍडव्हर्टिजमेंट. तर मग तिथे त्यांनी वाचलं ते आणि मग त्यांनी मला त्या शिबिरामध्ये ऍडमिशन घेऊन दिलं आणि मग तिथून मग मंदार सर ज्यांनी मला घडवलं आणि हळूहळू नाटक करत गेलो. मग हळूहळू नाटकं झाल्यानंतर 2 अंकी नाटक, प्रोफेशनल नाटक, मग त्यानंतर फिल्म्स, मग सिरियल्स. आणि पहिल्या नाटक मला आठवतं, पहिल्या नाटकामध्ये मला नवे गोकुळमध्ये मला एकच डायलॉग होता आणि सरांनी मला सांगितलं होतं की तुला एक तरी डायलॉग आहे, बाकीच्यांना एकही डायलॉग नाहीये, फक्त एंट्री आणि एक्झिट आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू प्रेक्षकांची दाद मिळत गेली, अजून नाटकं मिळत गेली, अजून नाटकं सर मला देत गेले. आणि त्यानंतर मला एक आठवतं की जंतर मंतर पुरविलंतर हे 2 अंकी नाटक होतं आणि त्या 2 अंकी नाटकामध्ये आम्ही हे नाटक 3 दिवसामध्ये बसवलेलं, म्हणजे मंदार सर आणि आम्ही. मंदार सर कायम असेल की ते कॉन्फिडन्स देतात आणि ते रिहर्सल करताना बसूनच असतात. ते फक्त सांगतात तू असं कर, तू तसं कर, ते करून नाही दाखवत. ते सांगतात मी जे सांगतो तसं तू कर, मग मी सांगतो बरोबर आहे की नाही. आणि ते खूप कॉन्फिडन्स देतात आपल्याला की असं कर, तू चांगलं करू शकतो, करू शकतो. त्यानंतर माझ्या आई बाबा, माझ्या आई बाबांनी मला खूप सपोर्ट केलं, स्पेशली माझ्या बाबांनी नाटकामध्ये किंवा फिल्म्स मध्ये वगैरे ऑडिशन्स वगैरे तेच माझ्याकडून करून घ्यायचे, कसं करायचं, कसं नाही करायचं, काय कसं काय, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि आई माझी खूप केअर करते हेल्थची. जेव्हा मी सेटवरती असायचो तेव्हा पण ती फोन करायची सारखी की खाल्लंस का, हे ते, जशी एक आई असते. आणि बाबांनी नाटकाबद्दल मला सगळं सांगितलं की कसं बोलायचं, कसं काय करायचं, कसं नाही करायचं, सगळं सगळं सांगितलं. त्यानंतर मी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात काम केलंय, त्यापैकी एक की हिंदी फिल्म आहे महेश मांजरेकरांची दी पावर, त्यामुळे त्याच्यामध्ये पण मी काम केलंय. विद्युत जमालचा लहानपणीचा रोल दिलाय आणि आता जस्ट रिसेंटली सुखी माणसं सदरा या सिरियलमध्ये मी मोरूचं कॅरेक्टर केलेलं आणि तिथूनच हे सगळं चालू झालं. तिथून खूप जास्त प्रतिसाद मिळाला मला प्रेक्षकांचा आणि ती सिरियलच टर्निंग पॉइंट होती, आहे अजूनही. आणि मी मंदार सरांचे आणि माझ्या आईबाबांचे आणि सगळ्यांचे ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे खूप आभार मानतो. आणि सर्वात शेवटी इतिहास लेखक सदाशिव टेटविलकर, डॉक्टर गणेश घुगरे, प्राध्यापक एकनाथ पवळे आणि प्राध्यापक मंदार टिल्लू यांचे मी खूप खूप आभार मानतो फोर्थ रायझिंग स्टार मला अवॉर्ड दिल्याबद्दल. आणि धन्यवाद मला नॉमिनेट केल्याबद्दल या अवॉर्ड साठी. धन्यवाद.